समाजवादी पक्षाचे संस्थापक आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायम सिंह यादव यांचे निधन झाले आहे। दिल्लीच्या मेदांता रुग्णालयात त्यांनी 8:16 अखेरचा श्वास घेतला। ते 82 वर्षाचे होते। 22 ऑगस्ट रोजी मुलायम सिंह यादव यांना रक्तदाबाच्या समस्येमुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते। तेव्हापासून मुलायम सिंह यांची प्रकृती सातत्याने खालावत गेली आणि आज सकाळी त्यांची प्राणज्योत मावळली। उत्तर प्रदेशात त्यांना नेताजी या नावाने ओळखलं जात असे। मुलायम सिंह यादव यांनी समाजवादी पार्टीची स्थापना केली होती। 2019 मध्ये ते मैनपुरी लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले होते। मुलायम सिंह यांच्या पत्नी साधना गुप्ता यांचं जुलै महिन्यात निधन झालं होतं, तर पहिल्या पत्नी मालती देवी यांचं 2003 मध्ये निधन झालं होतं। मुलायम सिंह यादव यांचा जन्म 22 नोव्हेंबर 1939 रोजी झाला होता। मुलायम सिंह हे तरुणपणी कुस्ती खेळायचे। त्यांनी काही काळ कुस्तीचे मैदानही गाजवले। यानंतर मुलायम सिंह यादव यांनी काही काळ प्राध्यापक म्हणून काम केले। यानंतर आपले राजकीय गुरु नथू सिंह यांच्या सानिध्यात आल्यानंतर मुलायम सिंह यादव यांनी जसवंत नगर विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात पहिले पाऊल ठेवले। 1967 ते पहिल्यांदा आमदार झाले। 1982 ते 1985 या काळात ते विधानसभेचे सदस्य होते। मुलायम सिंह यादव हे लोहिया आंदोलनात हिरिरीने सहभागी झालेल्या तरुण नेत्यांपैकी एक होते। 4 ऑक्टोबर 1992 रोजी मुलायम सिंह यादव यांनी समाजवादी पक्षाची स्थापना केली। त्यानंतर मुलायम सिंह यादव आपल्या प्रतिस्पर्धांना एकापाठोपाठ एक करून धूळ चारत गेले। ते 8 वेळा उत्तर प्रदेश विधानसभेवर निवडून गेले होते। मुलायम सिंह यादव यांना 3 वेळा उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी बसण्याचा मान मिळाला। तसेच त्यांनी केंद्र सरकारमध्ये संरक्षण खात्यासारख्या अत्यंत महत्त्वाच्या खात्याचे मंत्रीपद भूषवले होते। मुलायम सिंह यादव यांचं नेतृत्व JP यांच्या चळवळीतून पुढे आलं होतं। कायम जमिनीशी नाळ असणारा नेता अशी त्यांची ओळख राहिली। समाजातील मागास जातींना सोबत घेऊन त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याची त्यांची उर्मी बाळगत राहिली। कायम आंदोलनाच्या माध्यमातून सरकारी पक्षाला जाब विचारणे आणि मागास जातींना न्याय मिळवून देण्याचे काम नेताजींनी केलं। त्यांच्या जाण्याने उत्तर प्रदेशच नव्हे तर देशातील समाजवादी चळवळीवर मोठा आघात झाल्याची भावना आज व्यक्त होत आहे। DNA मराठीच्या बातम्या पाहण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमचा चॅनल DNA मराठी लाईक करा आणि सबस्क्राईब करा।